नमस्कार मित्रांनो दिव्य संस्कृती या चॅनेलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो हिंदू पंचांगानुसार कार्तिक महिन्यात शुक्ल पक्षी येणाऱ्या एकादशीला म्हणजेच भाऊबीजेनंतर बरोबर दहाव्या दिवशी प्रतिवर्षी आनंदाने साजरा करावायचा सण म्हणजे कार्तिकी एकादशी पुराणांमध्ये सर्व व्रतांमध्ये एकादशीच्या व्रताचे मोठे महत्त्व आहे संपूर्ण वर्षामध्ये एकूण चोवीस एकादशा येतात प्रत्येक महिन्यातील शुक्ल व कृष्ण पक्षात एक व अधिक मास असल्यास त्या दोन एकादशा जास्त येतात या सर्वांमध्ये आषाढी आणि कार्तिक एकादशीला अधिक महत्त्व आहे आषाढी एकादशी ही पंढरपूरची एकादशी तर कार्तिकी एकादशी ही आळंदीची एकादशी म्हणून मानली जाते आषाढी एकादशीला वारकरी आळंदीहून पंढरपूरला जातात तर कार्तिकी एकादशीला वारकरी पंढरपूरहून आळंदीस येतात आषाढी एकादशीला पांडुरंगाचे महात्म्य असते आणि कार्तिकी एकादशीला ज्ञानेश्वरांचे महात्म्य असते कार्तिकी एकादशी ही प्रबोधिनी एकादशी किंवा देवउठनी एकादशी म्हणून देखील ओळख ओळखली जाते भगवान विष्णूंचं रूप असलेला विठुराया चातुर्मास संपवून कार्तिक एकादशी दिवशी उठतात व पुन्हा या सृष्टीचा कार्यभार स्वीकारतात असे मानले जाते त्यामुळे देवशयनीनंतर चार महिन्यांनी येणारी ही देवउठणे एकादशी देखील खास असते या दिवशी वारकरी संप्रदायातील तसेच वैष्णवपंथीय एक दिवसाचा उपवास करतात चातुर्मास व्रताचा हा शेवटचा दिवस मानला जातो कार्तिक एकादशीला श्री विष्णूला बेल वाहतात आणि शिवाला तुळशीपत्र वाहतात याला हरिहर भेट असे म्हणतात कार्तिक एकादशी म्हणजे संप्रदायाच्या मर्यादा ओलांडून यांचे ऐक्य अनुभवण्याचे व्रत कालमहात्म्यानुसार या दिवशी बेलामध्ये श्रीविष्णूची पवित्रके तसेच तुळशीमध्ये शिवाची पवित्रके आकर्षित करण्याची क्षमता निर्माण होते त्यामुळे या दिवशी शिवाला तुळस आणि श्रीविष्णूला बेल वाहता येतो शैव आणि वैष्णव अशा दोन्ही संप्रदायात एकादशीचे व्रत केले जाते या दिवशी साधना केल्यास त्याचा जास्त लाभ होतो मित्रांनो कार्तिक शुक्ल देवउणी एकादशी तिथी प्रारंभ होणार आहे तीन नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी संध्याकाळी साडेसात वाजल्यापासून कार्तिक शुक्ल एकादशी तिथी समाप्त होणार आहे चार नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी संध्याकाळी सहा वाजून आठ मिनिटांनी देवउठणे एकादशी उपवास सोडण्याची वेळ पाच नोव्हेंबर रोजी सकाळी सहा वाजून एकोणचाळीस मिनिटांपासून ते सकाळी आठ वाजून बावन्न मिनिटांपर्यंत राहील मित्रांनो एकादशीच्या आदल्या दिवशी दशमीला एकभुक्त राहायचे एकादशीला प्रात स्नान करायचे तुलसी वाहून विष्णूपूजन करायचे हा संपूर्ण दिवस उपवास करायचा रात्री हरिभजन करत जागरण करायचे आषाढ शुद्ध द्वादशीला वामनाची पूजा करायची आणि पाळणे सोडायचे या दोन्ही दिवशी श्रीधर या नावाने श्रीविष्णूची पूजा करून अहोरात्र तुपाचा दिवा लावण्याचा विधी करतात एकादशीला काहीही न खाता केवळ पाणी आणि साखर घेतल्यास ते सर्वोत्तम मानले जाते हे शक्य नसल्यास उपवासाचे पदार्थ खाल्ले तरी चालतात एकादशीला उपवास करून दुसऱ्या दिवशी पाळणे करतात या व्रताचे आचरण केले असता महापातकाचा नाश होतो आणि सर्व दोष नष्ट होऊन ऐश्वर आणि आरोग्य संपन्नता लाभते असे म्हणतात जरा तर मग जाणून घेऊया कार्तिकी एकादशीचा पूजाविधी कार्तिकी एकादशीला लवकर उठून नदी किंवा समुद्रावर किंवा घरातच स्नान करावे सकाळी लवकर उठून व्रतसंकल्प घ्यावा आणि प्रभू विष्णूंचे ध्यान करावे आपल्या कुलदेवताची व विष्णूची पूजा करून तुळशीपत्र व्हावीत घरामध्ये उसाचे मंडप तयार करून सत्यनारायणाची पूजा केली जाते आणि त्यांना बोर आवळ्यासह इतर मोसमी फळांचा नैवेद्य दाखवला जातो रात्री घरात आणि बाहेर व पूजास्थळी दिवे लावावे रात्री घरातील सर्व सदस्यांनी मिळून प्रभू विष्णूंसह सर्व देवी देवतांची पूजा करावी क्षीरसागरात शयन करत असलेले श्री विष्णूंना उठवून मंगलकार्य आरंभ करण्याची प्रार्थना करावी प्रभू विष्णूंना शंख घंटा वाजवून या दिवशी उठवले जाते शास्त्राप्रमाणे एकादशी व्रत केल्याने व या दिवशी कथाश्रवण केल्याने स्वर्गाची प्राप्ती होते असे म्हटले जाते देवउठणी एकादशीला दान पुण्य करण्याचे देखील विशेष महत्त्व आहे मंडपात शालीग्राम आणि तुळशीचा विवाह सोहळा आयोजित केला जातो या एकादशीला शालीग्राम तुळस आणि शंख यांचे पूजन केल्याने पुण्यप्राप्त होते एकादशीला दिवे प्रज्वलित केले जातात आणि फटाके फोडून आनंद साजरा करतात या दिवशी भक्तमंडळी भजन कीर्तन गायन तसेच विविध वाद्यांचा गजर करतात शेवटी देवाचा रथ ओढावा त्यामुळे देव जागे होऊन पुन्हा कल्याणकारी कार्याला सुरुवात करतात अशी पूर्वापार श्रद्धा आहे या दिवसापासून तुलसी विवाहाला प्रारंभ होतो भगवान विष्णूंना प्रिय असलेल्या तुळशीशी त्यांचा विवाह लावला जातो रूढीनुसार या एकादशीचे व्रत केल्यास सर्व भक्तांचे पाप नष्ट होऊन स्वर्गप्राप्ती होणार असल्याचे समजले जाते तसेच या एकादशीच्या वेळी काही नियमांचे पालन करावे लागते नाहीतर व्यक्तीला नुकसान होऊन तो पापाचा धणी मानला जातो चला तर मग जाणून घेऊया या व्रताच्या वेळी कोणती कामे करू नये एकादशीला तांदुळाचे कोणत्याही रूपात सेवन करू नये तांदूळ खाल्ल्याने मन चंचल होते आणि प्रभूभक्तीमध्ये मन रमत नाही असे म्हणतात एकादशीला उपवास करणे शक्य नसेल तरी हरकत नाही परंतु ब्रह्मचार्याचे पालन नक्कीच करावे या दिवशी संयम बाळगणे आवश्यक आहे एकादशीला शक्यतो जमिनीवर झोपावे बिछाण्यावर किंवा गादीवर झोपू नये एकादशी आणि दुसऱ्या दिवशी द्वादशीला तुळशीची पाने तोडू नये दारू आणि मांसाहार करणे या काळात टाळावे एकादशीच्या दिवशी खोटे बोलू नये याने पाप लागते या दिवशी चुकून देखील क्रोध करू नये देवउठणे एकादशीला धान्य डाळी ग्रहण करणे टाळावे तसेच या व्रतात मीठ तेल आणि अन्य वर्ज्य करावे या दिवशी उपास करणाऱ्यांनी केवळ पाणी पिणे सर्वोत्तम ठरेल परंतु असे करणे शक्य नसल्यास फळ दूध किंवा इतर फलहार घेता येतो एकादशी व्रताचा मुख्य उद्देश शरीराच्या गरजा कमीत कमी असाव्या आणि अधिकाधिक वेळ आध्यात्मिक लक्ष्याची पूर्तीसाठी असावा कार्तिक एकादशी व्रतात सर्व देवतांचे तेज एकटवलेले असते अदृश्य भगवंताच्या अस्तित्वाचा एक भक्कम पुरावा म्हणजे पंढरपूर वैकुंठ भुवनाच्या आधीपासून पंढरपूर अस्तित्वात आले अशी मान्यता आहे पृथ्वीवरील केवळ दोनच तीर्थक्षेत्रे नाश न पावणारी आहेत एक म्हणजे काशी आणि दुसरे म्हणजे पंढरपूर काशीमध्ये शंकराचे आणि पंढरपूरमध्ये विष्णूचे स्थूलरूपात अस्तित्व आहे म्हणूनच इहलोकाची यात्रा संपवण्यापूर्वी एकदा तरी काशीस अथवा पंढरपूरला जावे अशी इच्छा अनेक जण बाळगुण असतात या दिवशी लोक उपवास करतात भजन कीर्तनात दिवस घालवतात विठ्ठलाची महापूजा करतात पंढरीचा विठ्ठल साऱ्या महाराष्ट्राचे लाडके आराध्य देवत आहे अठ्ठावीस युगे कर कटेवरती ठेवून रेकरांची राखण करत आला आहे भक्तांच्या सुखदुःखात साथ देणाऱ्या हा विठूचे सर्वांच्या हृदयात एक वेगळेच स्थान आहे वारकरी दरवर्षी आळंदीच्या वारीला जात असतात ठिकठिकाणाहून थीक दिंड्या पालख्या निघत असतात भक्त दंग होऊन भक्तीत रमून जातात कोणत्या ना कोणत्या रूपात विठू मदतीला धावून जात असतो मग तो दामाजीसाठी विठू महार होतो पुंडलिकासाठी विटेवर उभा राहतो जनीचा मायबाप होऊन सांभाळ करतो तिचे दळण दळू लागतो विठू त्याच्या लेकरांवर येणाऱ्या संकटाचे सावट मिटवत असतो भक्तगणांचे आणि विठुमाऊलीचे नाते वर्णावे तेवढे कमीच आहे संत एकनाथ संत नामदेव संत तुकाराम संत ज्ञानेश्वर जनाई अशा अनेक संतांनी विठ्ठलाची भक्ती मनोभावे केली आहे कार्तिक एकादशीच्या दिवशी ज्ञानबा तुकारामाच्या गजरात आळंदी दुम दुमदुमते दिंड्या पताकांचे भार वाळवंटात उतरतात संतांची मांदियाळी भरते कार्तिक एकादशीच्या निमित्ताने अवघ्या देशभरातून वारकरी आळंदीमध्ये दाखल होतात त्यांच्या तोंडातून सतत विठुरायाचा नामघोष सुरू असतो विठुरायाचे खास अभंग गात हे वारकरी एक एक पाऊल टाकत असतात काही वारकरी एकादशी निमित्तच नव्हे तर दररोज सकाळी विठ्ठलाचे अभंग ऐकतात हे अभंग ऐकल्यानंतर त्यांच्यात वेगळीच ऊर्जा निर्माण होते सुंदर ते ध्यान उभे विटेवरी हा संत तुकारामांचा अभंग एकदा ऐकला की कोणीही तो दिवसभर गुणगुणत राहतो ज्यांना शक्य असेल त्यांनी एकदा तरी ही पंढरीची वारी जरूर करावी ज्ञानोबांपासून लोकमान्य टिळकांपर्यंत ज्यांना याचे दर्शन घ्यावे असे वाटले त्या विठोबाला या एकादशीच्या निमित्ताने भेटून यावयासच हवे ज्यांना वारीला जाणे शक्य नाही त्यांनी जवळच्या एखाद्या विठ्ठल मंदिरात जावे ज्यांना ते देखील शक्य होणार नसेल त्यांनी घरीच देवाची सागर संगीत पूजा करावी विष्णू सहस्रनाम म्हणावे ज्यांच्याकडे तुळस से असेल त्यांनी इमारतीमधील सर्वांनी एकत्र येऊन तुलसी विवाह साजरा कर आम्ही अपेक्षा करतो की आम्ही सांगितलेल्या माहितीचा तुम्हाला सर्वतोपरी लाभ होईल माहिती आवडली असल्यास ही माहिती तुम्ही मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही दिव्य संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा धन्यवाद